शंकर बावनकुले ने ओबीसी आरक्षण पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि 2.5 साल सरकार ने आयोग नियुक्त नहीं किया, जब आयोग नियुक्त किया तब पैसा नहीं दिया, लेकिन अब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने पहले ही कैबिनेट में ओबीसी आरक्षण के संदर्भ में बैठक ली है। उन्होंने ये भी जानकारी दी कि सुप्रीम कोर्ट के आगे सही एम्पिरिकल डाटा पेश किया जाने वाला है, ऐसी प्रतिक्रिया उन्होंने इस वक्त दी। सरकार मध्ये झारीचे शुक्राचार्य होते, ज्यांनी हे आरक्षण होऊ दिलं नाही। सुप्रीम कोर्टाने 2.5 वर्ष वारंवार 4 आदेश करून आयोग नेमला नाही, आयोग नेमला तर पैसाच दिला नाही। आता आयोग नेमला, त्यांच्या बैठका त्यांनी घेतल्या नाही, मुख्य सचिवांनी बैठका घ्यावं लागतं त्या घेतल्या नाही, मुख्यमंत्र्यांनी बैठका घेतल्या नाही। आणि त्यांना खरं जसं मध्य प्रदेशनी जसं लोकप्रतिनिधीचा समावेश केला, 3 आमदारांना त्या ठिकाणी कमिटीमध्ये घेतलं आणि त्या ठिकाणी ओबीसीचं पूर्ण स्ट्रक्चर उभं केलं, बिना लोकप्रतिनिधीचं त्या ठिकाणी आयोग तयार करण्यात आला आणि त्या आयोगाने अत्यंत चुकीचं काम चालू केलं, यांच्याच काळात चालू केलं, भुजबळ साहेबांच्या काळात आणि वडेट्टीवार साहेबांच्या काळात। आता समजलं आम्हाला ते चुकीचं आहे आणि तेच आता बोलतात आहे की चुकीचं झालं आहे, चुकीचं होत आहे, चुकीचं होत आहे। माननीय देवेंद्रजी आणि माननीय एकनाथ शिंदेजींनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये तातडीनं ओबीसीच्या आरक्षणासंदर्भाने बैठक घेतली आणि बैठक घेऊन त्यांना पूर्ण अभ्यास आहे, माननीय देवेंद्रजींना तर पूर्ण या ओबीसी विषयाचा संपूर्ण अभ्यास आहे। आणि कालही त्यांनी सांगितलं आहे की पहिल्या प्रायोरिटीवर ओबीसींचं राजकीय आरक्षण तातडीनं कायम ठेवण्याकरता अचूक डेटा तयार करून, अचूक इम्पेरिकल डेटा तयार करून माननीय सुप्रीम कोर्टासमोर नेणे हे कालच त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। मला वाटतं ही प्रक्रिया लवकर होईल, अचूक डेटा, आडनावरचा चुकीचा डेटा हा रद्द होईल आणि राज्याचा क्लिअर डेटा हा सुप्रीम कोर्टापर्यंत जाईल, याची काळजी सरकार घेईल असं माननीय देवेंद्रजींनी सांगितलं आहे। आणि मला विश्वास आहे ओबीसीला खरा न्याय कोण देऊ शकतं तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच देऊ शकतं असं मला या ठिकाणी स्पष्ट सांगत आहे। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur।